Students, today we are learning the story, the lion, the man and the statue. You know students, long ago, men and animals could talk to each other. काही वर्षापूर्वी माणसं आणि प्राणी बोलू शकत होते असं म्हटलं जातं. वन्स अ मॅन अँड अ लॉयन गॉट टॉकिंग. एकदा काय झालं, एक माणूस आणि एक सिंह बोलायला लागले. द लॉयन वॉज प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. तो जो सिंह होता त्या सिंहाला त्याच्या ताकदीचा खूप गर्व होता. स्ट्रेंथ म्हणजे पॉवर किंवा ताकद. तो म्हणायचा, आय एम द किंग ऑफ ब्रीस्ट. मी या पृथ्वीवरती जेवढे काही बीस्ट आहे, बीस्ट म्हणजे प्राणी, या पृथ्वीवरती जेवढे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांचा मी राजा आहे. आय एम स्ट्रॉंगर. स्ट्रॉंगर म्हणजे अधिक मजबूत, अधिक ताकदवान दॅन एनी मॅन. या पृथ्वीवरती जे काही माणसं असतील त्या माणसापेक्षाही मी अधिक स्ट्रॉंगर आहे, अधिक मजबूत आहे. दॅट इज वाय मेन फियर मी, आणि म्हणूनच मला माणसं घाबरतात. स्टुडंट्स, नाउ द मॅन. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. त्या माणसाला सुद्धा त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व होता. इंटेलिजन्स म्हणजे काय बेटा, बुद्धिमत्ता. माणूस म्हणतो, तुला माहिती आहे का सिंहा, माणसापेक्षा बुद्धिमान या जगामध्ये कोणीही नाही. डोंट फॉरगेट, हे विसरू नको. अँड सो डोंट फॉरगेट, द मॅन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. दॅट इज वाय दे कॅन हंट यू अँड ऑर कॅप्चर यू. माणूस हा जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, आणि तो बुद्धिमान आहे त्याच्यामुळे तुमच्यासारखे जे प्राणी आहेत त्यांना आम्ही पकडतो आणि त्याला ताब्यात घेतो आणि त्यांची शिकार करतो. आता दोघांमध्ये चुरस वाढली, कोण अधिक बलवान आहे, कोण अधिक बुद्धिमान. एक मोठा बगीचा होता, त्या बगीचामध्ये तो माणूस त्या लॉयनला घेऊन आला आणि त्या ठिकाणी एक मोठा पुतळा होता. इट शो दॅट, तो पुतळा असं दाखवत होता की द ग्रेट हिरो हर्क्युलस. ग्रेट हिरो, ग्रेट हिरो म्हणजे महान योद्धा, त्याचं नाव होतं हर्क्युलस. स्टँडिंग प्राऊडली विथ अ डील लॉयन ॲट हिज फीट. त्या ठिकाणी जो माणूस होता हर्क्युलस, हा जो महान योद्धा होता, हा महान योद्धा त्या लॉयनच्या स्टॅच्यूवरती पाय ठेवून उभा होता. सी, माणूस काय म्हणतो त्याला, सी दिस स्टॅच्यू प्रूव्स दॅट मेन आर ग्रेटर. बघ बघ हा पुतळा, बघ हा पुतळा असं दाखवतो की माणसं हे नेहमी तुमच्यासारख्या प्राण्यांपेक्षा अधिकच ग्रेटर असतात, अधिकच महान असतात. नॉट ॲट ऑल, द लॉयन रिप्लाय क्विकली. लॉय म्हणतो, तसं काही नाही आहे, तसं काही नाही आहे. त्याने लगेच क्विकली उत्तर दिलं. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. लॉय म्हणतो, अरे हा पुतळा तर शेवटी माणसाने बनवलेला आहे. इफ लॉयन मेड द स्टॅच्यू, आणि हाच पुतळा जर लॉयन सिंहाने बनवला असता तर सिंहाने दाखवलं असतं की माणूस हा त्याच्या खाली झोपलेला आहे आणि सिंह त्याच्यावरती उभा आहे. फ्रॉम दिस स्टोरी, आता या स्टोरीमधून काय लक्षात आलं, from this story we can see that the story depends upon the storyteller. jo story sangnara ahe tya story sangnaracha varti hi story avlobun aste. ek jan story sangtanna aapaplya drishti varatun sangto, ani mhanun apan ya sarkya goshtin var vishwas na thevta actual fact kay ahet, pratyaksha proof kay ahet, ya proof apan lakshat ghyaycha ani tyachya nantaras pudchi karvai karaychi असं या स्टोरीमधून आपल्याला शिकायला मिळतं. आणि सांगते की आपण कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवण्याच्या अगोदर त्याला खात्री करा, त्याच्यात पुढे आपली कामं करायची. एवढं या स्टोरीत आपण शिकायचं आहे. धन्यवाद.